आहे आपली देवी, ठाण्याची देवी, आणि पूर्ण हिमाचल प्रदेशमध्ये डिट्टो जो असतो ना मंदिराच्या बाहेरचा भाग हा सेम टू सेम. आणि आता आलोय आपण आनंद आश्रम, म्हणजेच आपल्या दिघे साहेबांच्या आश्रम मध्ये दिघे साहेबांचा फोटो. आणि आतमध्ये एंट्री केल्यानंतर इथं अस्तिंग भैरव म्हणजे जे अवतार आहेत त्यांना साईडला आतमधून बघा कसं वाटतंय आतमधून. आणि तुम्ही जेव्हा गुंमत आणि त्याच्यामध्ये हा झुम्मर जो आहे एवढा मोठा, आणि ठीक त्या झुम्मरच्या खाली आपली देव, मला नाही वाटत का कॅमेऱ्यामध्ये कसं दिसतंय तुम्हाला टीव्हीवर. क्षण बघा फुलांचं किती भव्य आणि दिव्य केलेलं आहे. आणि ठीक आपली देवी अंबे माता, कारण की बरेचसे आपले महाराष्ट्राचे लोक या देवीशी रिलेट करतात. जय माता दी, नमस्कार. नवरात्री चालू झाले हो, आणि नवरात्री चालू झाले म्हणजे आपण ठाण्यात नाही येणार नवरात्रीसाठी असं होणारच नाहीये, कारण की नवरात्री ठाण्यातली एकमेव असते जिथं टेंबी नाक्याची जा टेंबी नाक्याची तळावपालीपासून ते तुम्हाला टेंबी नाक्याला येण्यासाठी जी नवरात्री देवी बसते आपल्या आनंदिके साहेबांची देवी हो, आपले ठाणेकरांचा मान, त्या देवीची दर्शनासाठी आपण आलो आहोत. आणि आज आपण बघूया की आपल्याला ठाण्यामध्ये किती देवीचे दर्शनासुद्धा आपण जायला भेटणार आहे. आम्ही लवकर झालो, सकाळी 4 वाजता 4:30 पोचलो इकडं, कारण की सकाळी इकडे गर्दी एवढी कमी असते ना. कालसुद्धा प्लॅन झालेला तुम्हा सर्वांना ब्लॉगच्या माध्यमातून पूर्ण देवीचे दर्शन दाखवायला, पण असं झालं की रात्री क्राऊड खूप होता संडे असल्यामुळे सॅटरडे असल्यामुळे. पण आज आम्ही आलोय मी आणि मोनिश, तर चला ब्लॉगमध्ये तुम्ही असंच कंटिन्यू राहा. पहिल्या जाऊया आपण, तुम्हाला मी दाखवतो तर कुठून कुठपर्यंत कसं पोहोचायचं, त्याच्यानंतर दर्शन करायचं, आणि त्याच्यानंतर आपण पुढे कुठे जाणार ते सुद्धा तुम्हाला बघायला आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून भेटणार आहे. तर पहिला तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. जय माता. चला या साईडहून एंट्री होते आता, आणि सर्व देवी भक्तांचे सहर्ष स्वागत. आणि हे पूर्ण एंट्री लाईन केलेली आहे, म्हणजे आपण जेव्हा रात्री येतो, आता तर दुकानं वगैरे बंद झालेले आहेत, पण दर्शनासाठी जेव्हा पण लोक येतात तर ह्या लेफ्ट साईड आणि राईट साईडून आपल्याला येण्या आणि जाण्यासाठी रोड बनवलेला आहे. आणि हे दोन्ही रोड ब्लॉक केलेले आहेत नवरात्रीच्या 9 दिवसासाठी, करून गाड्यांना एंट्री नाही आहे. जे रेग्युलर असतात गाड्या ते बंद आहेत, फक्त आता रात्री उघडलेला आहे डोर आणि समोरचा बघू शकता. आणि ठीक या साईडला मी तुम्हाला दाखवतो जो दिखावा आहे जटोली शिवमंदिर, म्हणजे आपल्या हिमाचलमधला शिवमंदिरचा हा बाहेरचा इंटेरियर केलेला आहे. आतमध्ये बघा तुम्ही ही देवी दिसते समोर, लवकरच आपण जाऊया आतमध्ये. आणि पूर्ण हिमाचल प्रदेशमध्ये डिट्टो जो असतो ना मंदिराच्या बाहेरचा भाग हा सेम टू सेम तसा बनवलेला आहे, आणि एवढा भव्य दिव्य मोठा आहे ना. हे बघा या साईडला ठाणा स्टेशन आहे, ठाणे स्टेशनपासून तुम्ही जेव्हा एंटर करणार ना सरळ आल्या तळावपाळीपासून, तर आपल्या देवीजवळ तुम्हाला यायला भेटेल. लोकेशन मी टाकलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. आणि डिटेलिंग बघा किती भारी आणि भव्य आणि सुपर्ब केले आहे. आणि लक्षात घ्या आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ संभाजी शिंदे, त्यांचा सुद्धा इथे मोठा हातभार असतो या मंडळासाठी. देवीचा मूर्तिकेचा भव्य आणि दिव्य वागते. आपण आता जाऊया आतमध्ये पाया पडण्यासाठी. आणि आज थोडा क्राऊड कमी आहे, कारण की आपण सकाळी 3:30 ते 4 वाजता आलो इथं, म्हणजे क्राऊड त्याच्यामुळेच कमी आहे. आणि आतमध्ये एंट्री केल्यानंतर इथं अस्तिंग भैरव म्हणजे जे अवतार आहेत त्यांचा सुद्धा इथं मूर्ती बनवलेली आहे. आणि आपण आतमध्ये जाऊया बघूया कोणाकोणाच्या इथं सर्व मूर्त्या ठेवल्या. त्याच्यानंतर उन्मत भैरव हे सर्व अवतार आहेत आपल्या, जे तुम्हाला मी सहसा सांगितलं की हिमाचल प्रदेश तिकडचा जो पूर्ण दिखावा केलेला आहे आणि डिट्टो तिकडचा पूर्ण आहे बघा प्रॉपर या साईडला. आतमधून बघा कसं वाटतंय हे आतमधून. आणि तुम्ही जेव्हा हिमाचल प्रदेशात जाणार आणि त्या मंदिरात जाणार तुम्ही, तिकडे सेम असंच आहे दिखावा. आणि नक्की तुम्ही जर जात नसाल तर तुम्ही, मी तुम्हाला सांगतो, तर तुम्ही गुगल करा आणि गुगलवरती हीच डिटेलिंग तुम्हाला बघायला भेटणार, एवढी मोठी आणि भव्य दिव्य. त्याच्यानंतर तिकडे बघा क्रोध भैरव, हे सर्व अवतार आहेत जे तुम्हाला मी एक एक करून पूर्ण दाखवतो. आणि पहिला आपण जाऊया देवीकडे देवीच्या पाया पडण्यासाठी. मला तर सर्वात म्हणजे हा जो गुंबद आहे ना या साईडला बघा गुंबद, आणि त्याच्यामध्ये हा झुम्मर जो आहे एवढा मोठा, आणि ठीक त्या झुम्मरच्या खाली आपली देवी विराजमान आहे. देवीचा फेस बघण्यासाठी, कारण की मी जेव्हा
या देवीला बघितल्यानंतर जी एक उत्सुकताच वेगळी आहे देवीचा, आणि क्राऊड बघा फोटो सेशन करण्यासाठी उभा आहे. आणि इथं आपण जेव्हा जास्त क्राऊड असतो पायाजवळ आपला मस्तिष्क टेकून आपण पुढे निघतो दर्शन घेऊन. आणि हा त्रिशूल आहे या साईडला. आपला इकडे बघा ओंकारेश्वर, घृणेश्वर, त्र्यंबकेश्वर, आणि ठीक इथं नागेश्वर, केदारनाथ, तुम्हाला मल्लिकार्जुन, तिथं भीमाशंकर, सोमनाथ, काशी विश्वनाथ, जे आपले 12 ज्योतिर्लिंग आहेत शिवजीचे, त्यांचे सुद्धा इथं पूर्ण मंदिर बनवलेलं आहे. हे मंदिर तसंच असतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं का तुम्ही गुगल करून बघा. गुगल करून जेव्हा तुम्ही बघणार ना त्याच्यानंतरच तुम्हाला समजेल का हा मंदिर एवढा भव्य दिव्य का आहे आणि एवढा मोठा का बनवलेला आहे. आणि आता समोर आपल्या देवी आहे या साईडला. ही आहे आपली देवी, ठाण्याची देवी. आणि त्याच्यानंतर मूर्तीच खूप बऱ्या, पेस आणि श्रृंगार जो केलेला असतो देवीला, सोन्याचा असतं मुकुट. आणि आपण घेतलेल्या दर्शन देवीचा निघतोय. आणि या साईडला जर मी तुम्हाला सांगितलं की आपले 12 ज्योतिर्लिंगमधून सर्व इथं नावं आणि मंदिरं स्वीकारलेली आहेत, कसं ते दिशाल आहेत. आणि त्याच्यानंतर हे अवतार आहेत इथं. हा एक अवतार कुठला आहे, भीषण भैरव हा म्हणून अवतार आहे. आणि हा गाभार आहे. आज सकाळी 4 वाजता आलो म्हणून सर्व शांत आहे आणि गर्दी पण कमी झालेली या साईडून. आणि इथं आहे मोनिश पोस्टर घेऊन गाण्याचा. बघा मूर्ती लांबून कशी दिसते. आणि ती इथं आहे दिघे साहेबांचा फोटो, म्हणजे ज्यांनी स्थापना केली या मंदिराची, म्हटलंच आपल्या देवीची, संस्थानाची, मंडळाची, टेंबी नाक्याची देवी. आणि इथं त्यांचा फोटो दरवर्षी तुम्हाला बघायला भेटतो. आणि ठीक या साईडला बघा त्यांची मूर्तीसुद्धा आहे. नक्की आपण इथं नंतर पाया पाडून गेल्यानंतर मी तुम्हाला त्यांचा आनंद आश्रमसुद्धा दाखवतो कुठे आहे डो, तो तुम्हाला तेसुद्धा बघायला भेटेल. आणि आपल्या लेफ्ट साईडला छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजेच आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत्य. चला आता आपण जाऊया पुढे. आणि आता आलो आहे आपण आनंद आश्रम, म्हणजेच आपल्या दिघे साहेबांच्या आश्रममध्ये आनंद आश्रम म्हणतात या आश्रमाला. ठाण्यातला तलावापासून तुम्ही जेव्हा जांभळी नाकायला येणार त्या साईडला लागतं. हे बघा हा ठाण्याचा परिसर आहे. ठाणे स्टेशनपासून तुम्ही येणार, तुम्हाला राईट साईडला पहिला आनंद आश्रम लागेल. आणि ठीक पुढे गेल्यावरती आपली देवीला जायला रस्ता आहे जो दर्शनासाठी आपण पुढे जातो. आणि आत्ता बंद असल्यामुळे आपण त्यात जाऊ नाही शकत, पण जेव्हा इथं दिघे साहेब राहायचे इथूनच सर्व त्यांच्या गोष्टी काय व्हायचे ते ऑपरेट व्हायचे इकडून. आणि तुम्ही मूवी बघितली असेल धर्मवीर किंवा धर्मवीर 2, त्याचा पोस्टरसुद्धा इथे लागलेला आहे. आणि बोलायचं नाही का धर्मवीर न्याय ज्योत, म्हणजे जेव्हा पण कुठल्या गोष्टीचा एक न्यायालय केस असतं, ठाणे कोर्ट असतात, मुंबई कोर्ट असतात, पण कोणाचा निकाल लागायचा असेल त्या नक्कीच आनंदिगेच्या या आश्रमामध्येच सर्व निकाल लागायचे. आणि त्याच त्यांची आठवण म्हणून आज शिवसेनानी ठाणेकरांनी पूर्ण ठेवलेली आहे. चला आता आपण इकडून निघूया. आणि इथून निघाल्याच्या नंतर आपण जाऊया दुसऱ्या दर्शनाला देवीच्या. चलो आत्ता आलो संकल्प प्रतिष्ठान ठाणे. आणि रवींद्र फाटक ज्यांची देवी असते आणि खूप मोठा असतं इथेसुद्धा, तर आपण पहिले देवीचं दर्शन घेऊया. आणि थोडंसं काम चालू आहे, पण देवी बघा बाहेरून तुम्हाला दिसते. आणि इथं मंदिर बनवलं आहे तुम्ही बघा. मला नाही वाटत का कॅमेऱ्यामध्ये कसं दिसतंय तुम्हाला टीव्हीवरती मोबाईलमध्ये, पण मला समोरून असं वाटतंय आतमध्ये पण घेऊन जातो. आणि किती फुलं, हार, लायटिंग, हा बघा तुम्हीसुद्धा बघा. आणि कमेंटमध्ये सांगा कसं आर्टिफिशियल अजिबात वाटत नाही, पूर्ण ओरिजिनल बनवलेलं आहे. खरोखर जे आर्ट डायरेक्टर असतात ना, म्हणजे जे कोणी बनवतात ना, हे खूप भारी, म्हणजे खूपच. आपण आतमध्ये आणि इथं डेकोरेशन बघा फुलांचं किती भव्य आणि दिव्य केलेलं आहे, खूप छान वाटते. आणि ओरिजिनल फुलं आहेत, प्रॉपर सर्व ओरिजिनल फुलं आहेत. आणि जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं,
खूप सुप्पम आणि सुंदर बनवलेला आहे. या साईडला इकडे बघा, हे डेकोरेशन आहे पूर्ण ओरिजिनल फुलांचं आहे पूर्ण. आणि समोर हा गाभारा आणि हे झुंबर किती भारी आणि सुप्पम वाटतंय बघा. आणि ठीक आपली देवी अंबे माता कसं सजवलंय, दार कपाट आणि मूर्ती बघा किती सुंदर वाटते. वाघावर बैसूनी नवरात्रीचे दिवस आला. हा गाणी पण खूप सुंदर आहे. सो आता आपण आलोय ठाण्याची राजराजेश्वरी म्हणजेच लुईसवाडीमध्ये आलोय. आणि या साईडला बाहेरचा डेकोरेशन आहे, तर आपण आता आतमध्ये जाऊन बघूया. मी सुद्धा पहिल्यांदा आलो आहे या देवीकडे. आणि डेकोरेशन काय आहे आणि देवी कशी असणार, तर आपण आता आतमध्ये जाऊन बघूया. आणि इथं नकाशे काढले आहेत जे आपल्या खूप म्हणजे आपण बोलतो ना असा एखादा काळ, त्या काळात असे नकाशे असायचे आपले सनातन धर्मामध्ये. आणि या नकाशांची काहीतरी मिनिंग असायची. सो आपण आता आतमध्ये जाऊया, तर नक्कीच आपल्याला काहीतरी बघायला भेटेलच. सो आपण आता आतमध्ये एंट्री केली आणि हे पूर्ण नकाशे जसं मी तुम्हाला सांगितला जुन्या काळात ते सर नकाशे वगैरे इकडे काढलेत. आणि समोर आपली देवी आहे आणि देवीचं जो रूप आहे स्वरूप आहे, नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा की काय रूपामध्ये देवी आहे. कारण की बरेचसे आपले महाराष्ट्राचे लोक या देवीशी रिलेट करतात. आणि जो देवी पाहू शकता बघण्यात किती हुबहू सुंदर दिसते, भारी मूर्ती. आणि त्याच्यानंतर इथे जे ओरिजिनल फुलांचा डेकोरेशन केला आहे आणि फ्रुट्स ठेवलेले आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इकडे पण बघायला भेटत छोटीशी मूर्तीसुद्धा ठेवलेली आहे आपली शेरावाली मातेची. बघा सिंहासनावर बैसून आपली आई आहे. आणि ही मूर्ती कशी वाटली तुम्हाला लुईसवाडीची, नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्ही. श्रीनगर महिला मित्र मंडळ इथे अजून एक देवी बघण्यासाठी आपण आले आहोत. इंदिसी यांची फॅमिली आहे आणि खूप मूर्ती बघा, जशी आपण टेंबी नाक्याला बघितली तशीच ही मूर्तीसुद्धा आपल्याला बघायला भेटते. आणि सजावट बघा मूर्तीचं मुकडे. या ज्या ठाण्यातल्या मूर्त्या आहेत ना तुम्हाला 2-3 बघायला भेटणार आहेत, ते तुम्हाला 19-20 फरक आहेत, पण सेम टू सेम तशाच मूर्त्या बघायला भेटतात. फक्त कुठल्या मूर्ती छोटी आहेत तर कुठल्या मूर्त्या मोठ्या आहेत. आणि साडीचा जो कलर असतो ना देवीच्या, खरोखर खूप भारी वाटतं खरोखर. आणि त्याच्यानंतर ज्वेलरी, मग तो गदा, मग तलवार जे पण आहेत देवीच्या हातामध्ये सर्व जाम भारी. आणि इथं आपलं फ्रेम ठेवले आणि ते घट मांडलेलं आहे. तर ही देवी पण तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. चला दर्शन घेतलं सर्व आणि काही देवी ठिकाणी गेले होतो. मंडळातले लोक झोपलेली होती आणि एक प्रताप सरनाईक देवीचे इथे गेले होते, तिथं तो एंट्रीज पॉईंट बंद होता. आणि जेवढं पॉसिबल झालं तेवढं देवीचं दर्शन केलेलं आहे. आणि चहा पितो इथे येऊन आम्ही. हा हे माजीवाडा सर्कलला बघा, हा माजीवाडा सर्कल आहे. आणि इथून आपल्या दिव्याला जायला आहे, तिथं ठाणा स्टेशन. आणि मग तुम्ही इथून जाऊ शकता घोडबंदरला. तर चहा पितो आणि चहा पिऊन मग आपल्या घरी निघतो. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग, कसे वाटल्या नक्की सांगा. थोडक्यात जास्त काय देवी दाखवताना आली मला, जेवढं पॉसिबल झालं लोकेशन्स वगैरे करून आणि प्रॉपर जेवढं जाय दाखा. नेक्स्ट टाईम आपण दुपारी वगैरे येऊया, तुम्हाला क्राऊड कसं असेल, खाऊ गल्ली कशी असेल, खाणंपिणं कसं असेल सर्व आपण दाखवूया. आणि एवढंच होतं आणि बघूया अजून काय आपल्याला या नवरात्रीच्या जे पण आता शेवटचे 4-5 दिवस राहिले तुम्हाला काय नवीन दाखवता येईल ते सुद्धा दाखवूया. आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय माता दी, राधे राधे.